लायकीचे देश, काय लायकीचे लोक, काय लायकीचं स्वातंत्र्य आणि काय झेंडावंदन. दोन पताकांचा गडद केशरी रंगाचा भगवा झेंडाच असावा, महाराष्ट्र नादान म्हणून गांधी यशस्वी झाले. यावर्षीपासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मान्य. कसं का असेना, हणगं स्वातंत्र्य असेल तर ते पत्करलं पाहिजे. स्वातंत्र्यदिन पदयात्रा काढून स्वातंत्र्यदिन साजरा करायचा. त्या दिवशी कडकडीत उपास करायचा. किल्ल्यावरती फडकवला झेंडा, संबंध देशावरती हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्यदिन हा दुःखाचाही आहे. स्वातंत्र्यलक्ष्मी मुसलमानांच्या आणि ख्रिश्चनांच्या जनानखान्यात जोधाबाईसारखी बटकी म्हणून जगणार नाही. आपल्या इंदिरा गांधीसुद्धा ज्या वडिलांच्या कन्या, ते पंडित नेहरूसुद्धा असेच इस्लामधारीने होते. 15 ऑगस्ट 1947 सालानंतर गांधींनी 55,000 कोटी रुपये पाकिस्तानला आपण मदत केली पाहिजे याच्यासाठी उपोषण केलं. लक्षात ठेवा, इंदिरा गांधींचा पती, त्याचं नाव फिरोज शाह दारूवाला, ते ॲफिडेव्हिट करून गांधी करून घेतलं, कारण गांधी या नावात मान्यता आहे. त्याचं मग इंदिरा गांधी दारूवाला म्हणावं लागलं असतं. धूर्त काँग्रेसला नावं ठेवू नका. काँग्रेस पक्ष ज्या समाजात जन्माला आला, रामदेवराव यादव काय, तो मानसिंग काय आणि तुम्ही आम्ही काय, एकाच लायकीची नालायक माणसं हो हे आपल्याला न शोभणार. आपली कणभरसुद्धा लायकी नसलेलं मनुष्य आहे. आपण आपल्याच वागणुकीत कुठं काय, कडवा धर्माभिमान, कडवा देशाभिमान, स्वजनाभिमान अजिबात नाही आहे आपल्याजवळ. असो, आता सांगतो. असे महात्मा गांधी जन्मले, प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण आणि नंतर जन्म आहे अवतारी पुरुषाचा, गांधींचा. वडील फरारी असताना झाला. येशू ख्रिस्ताचा जन्म कशा कुणाच्या पोटी तसं ठाऊक नाही, तसं गांधींचा जन्म कुणापोटी हे हिंदू समाजाला ठाऊक नाही. जसं बीज तसं फळ. आता गंमत बघा, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेत गाव, तिथं गांधी लॉ कॉलेज इंग्लंड शिकून वकिली करायला गेले. गांधी कशा प्रकृतीचे आहेत ते तुम्हाला कळलं. 1848 सालानंतर 18 मे 1848 किती बोला बरं तीनदा, त्यानंतर 10 वर्षांनी 10 मे 1857 एक स्वातंत्र्याचा प्रचंड लढा उभारायला मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, महाराष्ट्रातले असंख्य लोक. लढा चालला, 5 महिने चालला, आपण पराभूत झालो. त्यानंतर 9 लढे 1910 पर्यंत हिंदुस्थानात, एक पंजाबात, महाराष्ट्रात 3, उत्तर प्रदेशात 1, बिहारमध्ये काही नाही. बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक भरते. आलं लक्षात, ही पुण्यभूमी आहे आणि देशात 9 लढे झाले. म्हणजे 1857 ते 1910 10 वेळा उद्रेक झाले.
स्वातंत्र्यासाठी सत्व स्वाभिमानाने ते सगळं बघितल्यानंतर ब्रिटिश फार घाक फार धूर्त, तेरा टिकलीचे हरामखोर, गांधी जोहान्सबर्ग मध्ये आणि एक संस्कृत श्लोक आहे बघा, शस्त्रही हतास्तु रिपवहा न हता भवंती, शत्रूला रणांगणात नुसतं ठार मारून लढाई जिंकून भागत नाही, बुद्धि हतास्तु रिपवहा सुहता भवंती, शस्त्रांनी माराल तर देह मरेल पण ज्याला माराल त्याच्या शरीरातला आत्मा वाऱ्याबरोबर सुगंध जावा तसा तो आत्मा तो लिंगदेह कुठल्या ना कुठल्या तरी माय बहिणीच्या उदरात 9 महिने 9 दिवस गर्भवास धारण करून जन्म घेईल आणि मागच्या गतजन्मातल्या वास वासना भावना इच्छा हो सगळ्या साकार करण्यासाठी परत कामाला लागेल. देहाचं वस्त्र बदलेल. मारल्याने मनुष्य मरत नाही, त्याचं मन मारलं पाहिजे. आणि त्या उद्योगाला इंग्रज लागले, मराठा लाईटन फंड उत्पन्न करून देश जिंकून घेतला आणि कामाला लागले. पहिलं पाऊल टाकलं बघा, अरे यांची मन मारण्यासाठी पहिलं पाऊल. कन्याकुमारी ते काश्मीर मध्ये ते बलुचिस्तान आजही 732 200-400 वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्थानं ते भडवे दिल्लीच्या खजिन्यातून त्यांना तनखा मिळतो दरवर्षी, तो ब्रिटिशांनी ठरवून ठेवला आहे. त्या 732 संस्थानिकांना बळजबरी करून धाक दाखवून त्यांची पोरं वय वर्ष 3 पासून वय वर्ष कोणत्याही पर्यंत इंग्लंडमध्येच शिकवली पाहिजे. पहिलं पाऊल टाकलं, बुटीत घालून सगळा माल तिकडं नेला. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ती संस्थानं ती तिथं इंग्रजी माध्यमाच्या शाळा. आजही आपण लेकर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी मरतोय तडफडतोय. आणि तिकडं त्यांची जीवनपद्धती, त्यांच्या भावभावना, त्यांच्या इच्छाकांक्षा, त्यांच्या चालीरीतीरूढी आणि सगळं सगळं ब्रिटिश वातावरण, त्याच्यात तयार झालेली 732 संस्थानिकांची पोरं त्यांच्या राज्यात राज्यकर्ती बनवली. संस्थानाच्या अंतर्गत त्यांना स्वातंत्र्य दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जसे प्रगत झालात तसं तुमच्या संस्थानात उभोवती पिढी प्रगत केली पाहिजे. इंग्रजी शाळा काढल्या. जो 7वी इयत्ता 5वी तो शिक्षक सगळ्या संस्थानिकांनी शाळा काढून लंड मोठा समाज ब्रिटिश शिक्षित केला. ब्रिटिशांचे प्यादे, ब्रिटिशांचे स्तुतिपाठक इंग्लंडसारखं काहीच नाही. आमचा संस्थानिक असा असा आहे असं बोलतोय असं सांगतोय लागले. सगळी सगळी माकडं ब्रिटिशांच्या शाळेत शिकायला लागली. दुसरं पाऊल टाकलं कोणचं, प्रत्येक भाषेत वर्तमानपत्र काढलं. आणि ब्रिटिश किती चांगले हे शिकून आलेली कुत्री होती तिकडनं, त्यांनाच वर्तमानपत्र काढायला लावलं. आणि ब्रिटिश किती चांगले, ब्रिटिश किती मोठे, जगावरती त्यांचं राज्य ज्याच्यावरती सूर्य मावळत नाही. पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, उत्तर गोलार्ध असं साम्राज्य आहे, असं राज्य आहे त्यांचं. त्यांची स्तुती, त्यांचं कौतुक आणि असं प्रचार करून दुसरं पाऊल टाकलं उभ्या देशात. तिसरं पाऊल ख्रिश्चन मिशनरी संबंध देशभर मोठ्या संख्येत धर्मांतर करण्यासाठी झाले. आज ते नागालँड, मिझोराम, मेघालय, इम्फाळ, त्रिपुरा ख्रिश्चन मिशनांचा धुडगूसाहेब 75% जास्त लोक ख्रिश्चन आहे. 1823 साली
ब्रिटिशांच्या पार्लमेंटात त्यांनी कायदा पास केला की तो भाग त्यांनी घेतला होता आधीच ब्रिटिशांनी. हो मराठा हे इन्फंट्री तसं सगळं जिंकलं, पण तिकडं मिशनराशिवाय कुणाला प्रवेश नाही जंगला. आज परिणाम काय, 200 वर्षानंतर 65% सगळा समाज हिंदू समाज ख्रिश्चन समाज, ते पाऊल सुगंध देशभर टाकलं. तिसरं पाऊल असं की कोणीही या देशात शांतता राखायची असेल तर शस्त्र बाळगता कामा नये. पाचवं पाऊल, ख्रिश्चन मिश्रांच्याकडनं प्रचार, इथल्या चालीरीती, इथल्या रूढी, इथल्या पद्धती, इथला धर्म, इथली भाषा, इथल्या कल्पना, इथले सण, इथले देव किती गलिच्छ आहेत याचा प्रचार करणारी यंत्रणा ख्रिश्चनांच्या मिश्रांनी राबवली, त्याला सहाय्य करणारे हिंदू. पुढं आणखी मग या सगळ्या वातावरणातून उत्पन्न झालेले वा 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 ब्रिटिश किती चांगले, ब्रिटिश किती थोर, असे स्तुतीपाठक बूट चाटे, लाल घोटे, शिकलेले, डबल ग्रॅज्युएट, हो प्राध्यापक, शिक्षक खूप निर्माण झाले. आणि मग तिकडे राजाराम मोहन राय बंगालमध्ये, बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, त्या भागात वाघ बुद्धिमान की हिंदू धर्म किती घाणेरडा आहे हे संपलं पाहिजे, आपल्याला त्यातनं बाहेर पडलं पाहिजे, असा इंग्रजांच्या बाजूने प्रचार करणारे प्रांतोप्रांती माणसं त्यांनी हाताशी धरली. मग तिकडं द्वारका प्रसाद मिश्र बिहारमध्ये, उत्तर प्रदेशात आणखीन मुली, पंजाबमध्ये मास्टर तारासिंग, खालची कर्नाटक, केरळ, मद्रास, राम नायकर, आमच्या महाराष्ट्रात सांगितलं नाव तर थक्कवाल पण ते सत्य आहे. मी पुस्तकं सांगतो ती वाचा, महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी, सार्वजनिक काका, अशी माणसं. ब्रिटिशांचं राज्य किती चांगलं, त्याला विरोध करणं किती गाढवपणाचं, असा प्रचार करणारी उदंड माणसं उत्पन्न केली. आणि पुढचं पाहू की असे कुणाला क्रांतिकारक म्हणून ठार मारणं, कुठं स्फोट करणं, ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध उठाव करणं किती मूर्खाचं आहे. ज्या साम्राज्यावरती सूर्य मावळत नाही असं 52 देशात त्यांचं राज्य आहे. आता आतला धागा तुम्हाला सांगतो, या मराठा लाईनच्या आधारावरती 22 देश ब्रिटिशांनी जिंकले, सर ठेवून द्या माहिती म्हणून. ब्रिटिशांना 1914 ते 1918 पहिल्या महायुद्धात विजय आपण मिळवून दिला, मराठा लाईट इन्फंट्री, ज्या मराठ्यांनी 1784 ते 1803 19 वर्ष लाल किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकवून देशावरती हिंदवी स्वराज्य स्थापन करून चालवलं. तेच हिंदू लोक 1938 ते 1944 दुसरं महायुद्धही त्यांना आपण जिंकून दिलं. ब्रिटिशांच्या सैन्यात एक नियम होता 15 ऑगस्ट 1947 नियम होता, कोणता, की भूदल, नौदल, वायुदल प्रत्येक भागात किमान 37% मराठी रक्त पाहिजे. पहिल्या महायुद्धात 6 लाख लोक मेले, 1/3 सैन्यात आपण आहोत, सैन्यात आपण म्हणजे 6 लाखात 2 लाख आपण कुणासाठी मेलो, ब्रिटिशांच्या राज्यासाठी, साम्राज्यासाठी. तिसऱ्याच्यात 9 लाख लोक मेले म्हणजे काय आहे, आपण 3% आहोत, आपलं 37% आहोत म्हणजे 3 लाख जण आपण मेलो, कुणासाठी मेलो, आपलं त्यांचं नातं काय, कशासाठी मृत्यू आणि काय चाललंय, असं इतकं मन मेलेली समाजाची निर्मिती त्यांनी केली. आणि मग पुढे एक पाऊल उचललं प्रभावी की हिंदूंनो, मूर्खासारखे क्रांतिकारक युद्ध या कल्पना सोडा, शहाणे असाल
तर ब्रिटिशांची पार्लमेंटरी पद्धती, त्यांच्या सुधारणा, त्यांचे कायदे शिरसावंज माना, आजही आपले सगळे कायदे 100% ब्रिटिशांचे कायदे आहेत. आपल्याला अक्कल नाही आहे हो. आणि त्यांनी एक पाऊल उचललं, एक ह्यूम नावाचा 13 टिकलीचा बदमाश इंग्रज, त्याच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये ऑल इंडिया काँग्रेस स्थापन केली. कशासाठी? लोकांना ब्रिटिश सांगायचे वर्तमानपत्रातून, त्यांच्या बाजूने बोलणारे सगळे समाजसुधारक नावाचे देश शत्रूंची जात ह्या देशात उत्पन्न झाली. काय की आपल्याला ब्रिटिशांचं ऐकून लक्षात घेऊन आपलं स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची 1885 साली स्थापना झाल्यानंतर दरवर्षी अधिवेशन व्हायचं. अधिवेशनाला जाणाऱ्यांना फुकट प्रवास. इंग्रजांनी आणखीन एक पाऊल उचललं होतं की 1857 ते 1910 हे 50 वर्षात 10 उठाव झाले. या 10 उठावामध्ये त्यांच्या लक्षात आलं की पंजाबमधलं सैन्य केरळमध्ये, आसाममधलं सैन्य राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशातलं सैन्य खालची एकदम कर्नाटकमध्ये न्यायचं असेल तर त्यांनी आगगाड्या, तारायंत्र, पोस्ट ही यंत्रणा राबवली आणि संबंध देश जखडून घेतला. मग काँग्रेस अधिवेशन व्हायचं, जेवायला फुकट, प्रवास फुकट. आणि शिकलेला समाज तुम्हाला ठाऊक आहे, सुपर GNDU हो जायला लागला. अधिवेशनं मोठी मोठी भरायला लागली. ह्याचा काय पक्ष आहे? देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांनी स्थापन केला पक्ष, जायला लागलं. अशी अधिवेशनं अखंड चालली आणि बिळाच्या बाहेरचा बोका गेलाय याचा पत्ता आतल्या घुशीला आणि उंदराला लागला की उंदीर आणि घुशी बाहेर पडतात. या सगळ्या ह्याच्यामध्ये लाला लजपतराय पंजाबमधले हे महाजहाल, शिवाजी संभाजी रक्तगटाचे, बंगालमधले बिपिनचंद्र पाल ते तसेच, महाराष्ट्रातले बाळ गंगाधर टिळक, त्यांनी स्थापन केलेल्या काँग्रेसच्या काव्यामध्ये हे त्याच्या पक्षात गेले. आणि जहाल पक्ष म्हणून आपला ऑल इंडिया काँग्रेस कमिटी बनवूया उपस्थित राहिली. जहाल कसं? नाही, मवाळगटही उत्पन्न झाला. मग मवाळ गट, जहाल गट. पण 1912 ते 1920 या 8 वर्षात लाल बाल पाल तिन्ही काळाच्या उदरात गेले आणि काँग्रेसमधला जहालवादी गट नामशेष झाला. बिळाच्या तोंडाचा भोका गेला आणि उंदीर बाहेर पडले, घुशी बाहेर पडल्या. जोहान्सबर्गमधनं महात्मा गांधी 1921 ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात उपस्थित झाले देशभक्त म्हणून. 2 वर्ष 36 आणि त्यांच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीत भाषण केलं की ब्रिटिशांचे उपकार आपल्यावरचे आपण जाणत नाही हे दुर्दैव आहे. त्यांचं भाषण झालं, आपल्याला स्वातंत्र्य मिळत नाही याचं कारण आपण शस्त्राच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचा विचार करतो हे एक आहे, आणि तसंच ब्रिटिश आपल्या हिताचं बोलतायत ते आपण ऐकत नाही. म्हणजे महात्मा गांधी पहिल्या दिवसापासून ब्रिटिशांचं पाठराखण करणारंच वर्तन करतात. हिंदूंचा नेता म्हणून बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक यांच्याकडं इंग्रज पाहत नव्हते, ते पाहायचे महात्मा गांधींच्याकडं. आणि महात्मा गांधींनी एक क्रांती केली. 1921 अधिवेशनात ते बोलले की आपल्याला का मिळत नाही या स्वातंत्र्य, याची कारणं मी तुम्हाला सांगितली. पण मिळायचं असेल तर पहिल्यांदा आपण शस्त्राचा त्याग केला पाहिजे, आपण अहिंसेचा मार्ग पत्करला पाहिजे, आपण शांततेने गेलो पाहिजे, पार्लमेंटरी सिस्टीम आपण पत्करली पाहिजे, या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे हात बळकट केले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट असहकार, माझ्या मार्गाने तुम्ही चला, शांतता, अहिंसा
आणि असं का? ही तीन शस्त्र आपली आहेत, त्या शस्त्रांचा स्वीकार करून मी तुम्हाला वचन देतो. 1885 ते 1920 35 वर्ष वाटोळं झालं आपण शस्त्राच्या मार्गाने गेलो. माझा एका माझ्या बोलण्यावरती विश्वास तुमचा बसेल तर पहा, मी एका वर्षात ही तीन शस्त्र शांतता, अहिंसा आणि असहकार या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देतो. एका वर्षात तुमचा विश्वास आहे? बसली सगळी खपुत्र हो मना डोलवल्या. पण काय ओ, पहिलेच वर्षी गांधी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अधिपती झाले. तसा बोंबलत का? अरे आपण शिवाजी संभाजी सोडून ब्रिटिशांना राज्य मिळवून देण्यासाठी खपलो, तो अपराध आहे आपला. रायगडाकडं आणि बडूबुद्रुककडं पाठ फिरली म्हणून ब्रिटिश यशस्वी झाले. झालं अधिवेशन होत राहिली, हे ही जी लफंगी गेली आहे, एका वर्षात स्वातंत्र्य मिळवून देतो. अरे यायला हागायला होत नसेल, खडा झाला असेल तर आपण कुंतो. एका कुंतण्याने सुद्धा खडा पडत नाही, 5-6 वेळा कुंतावं लागते त्यावेळेला खडा पडतो. हे म्हणून तो एका वर्षात स्वातंत्र्य मिळवून देतो. तुमचं सोनं तिप्पट करून देतो, तुमचे पैसे दुप्पट करून देतो, असला धंदा. आणि 1937 स्वातंत्र्य ऑल इंडिया काँग्रेस कमिटी गांधी तेजस्वीपणे प्रगट झाले. ते म्हणले, मी वाचले ते बोलतोय, मी काहीतरी काल्पनिक बोलत नाही, वाचा. सगळ्या प्रकारचे आपण प्रयत्न करतोय पण आपल्याला यश येत नाही आहे. मला असं वाटतं परमेश्वर आपल्यावरती जोपर्यंत कृपा करणार नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणं शक्य नाही. महान सिद्धांत, हा सिद्धांत घेऊन शिवाजी महाराज संभाजी महाराज जर वेळले असते तर काय झालं असतं? 15 ऑगस्ट 1947 साली सगळा देश इस्लाम झालेला असता. असो, परमेश्वर लक्ष देवो न देवो, परमेश्वर आपली अंत बघतोय, बघायचा तर बघू देत. पण मी तुम्हाला एक सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. माझा अंतरात्मा तुम्हाला, मला आत्मा एवढा एवढा आहे. 2 नाकपुड्या 2 डोळे 2 कान, 1 खालचं वरचं 2 तोंड आणि 1 ब्रह्मरंध्र इथलं आणि इथलं बिंबी. या मार्गाने आत्मा बाहेर जातो तर कुणाला दिसत नाही. मरण पावणाऱ्या माणसाच्या जवळ बसलेल्या माणसाला दिसत नाही. पण महात्मा गांधींचा आत्मा मोठा होता. महात्मा ख्रिस्त प्रेम सेवा संघ, स्वीडनची एक हिंदूंना बाटवून ख्रिश्चन करणारी संस्था त्या काळापासून आहे, 250 वर्षाच्या आधीपासून. तिने महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधींना महात्मा ही पदवी दिली. त्यांचा आत्मा मोठा, पण माझा आत्मा मला सांगतोय, मोठा आत्मा सांगतोय, आपला आत्मा एवढा एवढा की आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तरवा, लवकरात लवकर येत्या 5-6-7 जास्तीत जास्त 10 वर्षाच्या आत स्वातंत्र्य मिळणार. ओ लोक काय हो, लोक खुश टाळ्यांचा कडकडाट. पण कडकडाट थांबला आणि गांधी म्हणले की भगवंताला माझी प्रार्थना आहे, तू अंत पाहू नकोस, मला स्वातंत्र्य मिळू दे, करेल कृपा. पण माझ्या मनात एक चिंता अखंड अखंड मला जाळत असते. कोणची चिंता? माझी चिंता अशी आहे की स्वातंत्र्य तर मिळेलच, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या देशात, या देशाच्या राष्ट्रध्वजाबद्दल विकल्प, वाद, भांडणं होती. हां हां,
या 10 वर्षाच्या आत आपण आपला राष्ट्रध्वज कोणता याचा निर्णय केलाच पाहिजे. तुम्हाला पटत असेल तर आपण एक कमिटी स्थापन करूया आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, ब्रह्मदेशापासून अफगाणिस्तानापर्यंत विद्वान, बुद्धिमान, लेखक, ग्रंथकर्ते, प्राध्यापक, संशोधक, देशा धर्म समाजाचं काम करणारे याच्यातल्या निवडक निवडणुकांच्या मुलाखती घेऊन त्याचा निर्णय करण्याची एक कमिटी आपण स्थापन करूया. लोक म्हणले ठीक, हे सगळं गंभीर बोलणं ऐकून लोक म्हणले चांगली ऐकू, करायचं आतवरती सांगा कमिटीत कोण नावं असावीत. महात्मा गांधी 1 वर्षात स्वातंत्र्य मिळवून देणारे, 10 वर्षात स्वातंत्र्य मिळेल सांगणारे, काय सामान्य गोष्ट आहे, मोठा आत्मा. लोक म्हणले तुम्हीच सांगा. मग महात्मा गांधींच्या तोंडून आकाशवाणी झाली. त्या कमिटीचे अध्यक्ष पहिला क्रमांकाचा सदस्य कोण तुमच्यापैकी कुणी सांगू शकेल का? अहो 130 कोटी जन्म घेतलेत तुम्ही तर सांगू शकत नाही. महात्मा मोठा होता. महात्मा गांधींनी सांगितलं अब्दुल कलाम आझाद. दोन्ही हातांनी बसा बोंबले. हा तुर्कस्तानातला भडबा नंबर एक बेष्टा, याच्याबद्दलच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स म्हणून आपले एक कायदा मंत्री होते, त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, विषयांतर्गी आत्ता सुरू आपण. तर मग दुसरा सदस्य ॲनी बेझंट, फ्रान्समधली एक बाई, तिला हिंदुस्थानबद्दल म्हणे प्रेम आणि तिचं ते प्रेम पाहून गांधींनी तिला सदस्य केलं. मग दक्षिणेकडचे सगळे ICS झालेले इंग्लंडमध्ये जाऊन भारतीय प्रशासन सेवा प्राप्त असलेले, म्हणजे आत्ताचे IAS, 35-35 वर्ष नोकऱ्या करून तुडुंब पेन्शन खात जगणारे, एक करुणाकरण, एक विश्वनाथन. त्यांना देशाबद्दल प्रेम न काही. आणि 5वा सदस्य, भगवंताची कृपा म्हणून 5वा सदस्य, देश वाचवणारा सदस्य, महात्मा गांधींना दुर्गुदी झाली. त्यांनी सांगितलं वल्लभभाई पटेल. हे वल्लभभाई पटेल कोण? वल्लभभाई पटेल हे मूळ लेवा पाटील, जळगाव जिल्ह्यातले. दुष्काळ पडला वल्लभभाई पटेलांच्या आजोबांच्या काळात आणि पोट भरण्याचं साठी स्थानांतर करण्याव्यतिरिक्त दुसरा मार्ग नव्हता. त्यांचे आजोबा गुजरात येथील, तिथं राहिले, तिथंच त्यांना मुलगा झाला. त्या मुलाच्या पोटी वल्लभभाई पटेल, पाटीलचं पटेल झालं, लेवा हा शब्द गळला. मग त्यांनी त्या 5 जणांनी देशातल्या 1100 जणांची मतं अजमावायची, 1100 झालं काम सुरू झालं. 3 वर्ष फ्लॅग कमिशन, त्याला काय म्हणायचं, का बघताय बरं तिकडं, बडी वडिलांनी हक मानली का तुझ्या, तुझ्या वडिलांनी जा ना, आज्ञाधारक पुत्र आहेस, जा वडिलांची. आणि मग 3 वर्षात ह्यांनी 1100 जणांचे मुलाखती घेतल्या. म्हणजे तुम्हाला कळण्यासारखा शब्द इंटरव्ह्यू आहे, कारण आपण सोशल मीडिया वापरतो ना, आपण 0 म्हणत नाही, 0333-222. कुणाला मोबाईल नंबर विचारला, मराठीत सांगणारे एक खुलसट दिसत नाही. आपलं जीवन पूर्ण वृक्षांचं खरकटं उष्ट खाऊन गलिच्छ झालेलं जीवन आपण जगतो, विषयांतर्गत सोडून देऊ. आणि मग 1100 जणांच्या मुलाखती घेऊन एक बाउंड बुक तयार झालं. त्या बाउंड बुकवरती 1151 पान यांचा निष्कर्ष, 1940 ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात मांडला गेला. कोणता निष्कर्ष काढला त्या कमिटीने,
की या देशाचा इतिहास, या देशाची परंपरा, या देशाची संस्कृती हे सगळं पाहता या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर या देशाचा राष्ट्रध्वज नीट ऐका, दोन पताकांचा गडद केशरी रंगाचा भगवा झेंडाच असावा, झेंडा असावा म्हणजे ते झेंडाच असावा, सला काय किंमत आहे, फार किंमत आहे. चव्हाण या शब्दातला च काढून टाका, तिव्हाण शिल्लक राहते. झेंडाच असावा. मोठा आत्मा असलेले गांधी 1940 अधिवेशनात उठले आणि अत्यंत दुःखी चेहऱ्याने, नाटक कंपनी मोठी, शेळीचंच दूध प्यायचं, खजुराच्याच बिया खायच्या, रोज बदामाच्या तेलाने सबंध देहाला मर्दन करून घेत असत. त्यांच्या संबंधीचं वाङ्मय वाचा, कपाळाला हात लावाल. महाराष्ट्र नादान म्हणून गांधी यशस्वी झाले. गांधी कायम म्हणत असत, महाराष्ट्रासारखे कार्यकर्ते नाहीत, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी. गांधी फार महाराष्ट्रावरती कौतुक करत असत. तर उठून बोलले, मी अत्यंत दुःखी आहे, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाचा राष्ट्रध्वज कोणता असावा म्हणून फ्लॅग कमिटी स्थापन केली आणि मुसळ केरळात जावं इतका चुकीचा निर्णय बाहेर आला. मुसळ केरळात गेलं म्हणजे काय? पहिलं वाक्य, या देशावरती दिल्ली मुसलमानांनी 800 वर्ष राज्य केलंय हे डोळ्याआड करून आपल्याला चालणार नाही, त्याची दखल घ्यावी लागेल. झेंडा तयार करताना गांधी आलं का लक्षात? मग दुसरं, तसेच बाहेरून आलेले यहुदी, पारशी, आणखीन कुणी पंथोपंथ, त्यांनाही स्थान द्यावं लागेल. जे ख्रिश्चन आणि हिंदू आहेतच, आपण तिरंगी झेंडाच पत्करला पाहिजे. या समितीचा निर्णय यायच्या आधीच त्यांच्या टकुरीत काय येते त्यांनी सांगून टाकलं. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये, म्हणजे ऑल इंडिया गांडू कमिटीमध्ये तिरंगी झेंडा पत्करला गेला असा भोमला. का गेला? ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावरती लटकवून घेतलं आणि वंदे मातरम म्हणलं, ते गीतही तुमचं आमचं राष्ट्रगीत नाही. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंचम जॉर्ज भरवा, ब्रिटिश साम्राज्याचा राजा, तो आमच्या देशात आला 1898 साली, त्याच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोरांना सुचलेलं गीत, काय लायकीचे देश, काय लायकीचे लोक, काय लायकीचं स्वातंत्र्य आणि काय झेंडावंदन. हां हां, उशीर झाला पण शिवबानं सांगावा धाडलाय र, ह्याच्यावरती ठाम निर्धाराने आपण सगळ्यांनी उभं राहायचं आणि यावर्षीपासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मान्य. कसं का असेना, हणगं स्वातंत्र्य असेल तर ते पत्करलं पाहिजे. आपण शिवाजी महाराज मानणारे आहोत, आपण काय भुलगे नाही आहोत. हे सगळं दुरुस्त करू, बदललेली गणितं सगळी दुरुस्त करून टाकू. ते तुमच्या आमच्या रक्तात. यावर्षीपासून 9 ठोक्याला भगवा झेंडा घेऊन गावाबरोबर गाढव खावं लागतं
या हिशोबाने तिरंगी झेंडा, तो काही 3 आणि 4 मीटरचा नको, उग काहीतरी दखल पात्र असावं म्हणून. आणि त्याची गीतं ठरवलीत 5-7, त्याची पुस्तिकाही छापली. ती गीतं गावोगावी लोकांना द्या, शिकवा. आणि ती गीतं म्हणतच हिंदी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा काढून स्वातंत्र्यदिन साजरा करायचा. त्या दिवशी कडकडीत उपास करायचा. आमच्या मातृभूमीचे तुकडे झाले म्हणून रात्री शिवछत्रपती संभाजी महाराज भगवान इंद्रायांना नैवेद्य दाखवून, तुळजाभवानीला नैवेद्य दाखवून असेल ती कोरभर भाकरी खायची. हा, जोपर्यंत 15 ऑगस्ट साजरा करतोय तोपर्यंत करायचंच. ज्या दिवशी लाल किल्ल्यावरती फडकवला झेंडा, संबंध देशावरती हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्यदिन हा दुःखाचाही आहे हे लक्षात घेऊन कडकडीत उपास करायचा. मी आत्तापर्यंत बोललो, आमची स्वातंत्र्यलक्ष्मी मुसलमानांच्या आणि ख्रिश्चनांच्या जनानखान्यात जोधाबाईसारखी बटकी म्हणून जगणार नाही, मान्य नाही. हां हां, ती सीतेसारखी पतिव्रता असणार, परपुरुषाचा स्पर्श सहन होणार नाही, भगवा म्हणजे भगवाच. हा निर्णय ज्यांना योग्य वाटतोय त्यांनी लखवा झालेला नाही तुम्हाला कुणाला, हा ताठवरती करा, डावा नाही उजवा. करा खाली, हे करेल तर फक्त महाराष्ट्र करेल. ती पुण्याई जिजामाता शहाजीराजे यांच्या प्रवाहातली पुण्याई आहे. अन्य राज्यात हा विचार रुजायला वेळ लागेल, पण आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, उभा महाराष्ट्र व्यापून आपण संबंध देशात जायचं लक्षात ठेवा. नाही, दिल्लीवरती भगव्या इंडियाचंच राज्य पाहिजे. इतकंच नाही, शिवाजी संभाजी रक्तगटाचा तुमचा सरसेनापती पाहिजे, सर न्यायाधीश पाहिजे, पंतप्रधान पाहिजे, राष्ट्रपती पाहिजे. ही अत्यंत अत्यावश्यकता आहे, त्याशिवाय आमच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व नाही. आमचा लढा 15 वर्षी शपथ घेतल्यापासून स्वातंत्र्यासाठी लढा सुरू झाला आहे, शिवछत्रपतींनी तो सुरू केला आहे, त्याचं पूर्णत्व म्हणजे आमचं स्वातंत्र्य. 15 ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य ते आमचं स्वातंत्र्याचं पूर्णत्व आहे. बियालासुद्धा पाकिस्तान आणि बांगलादेश आणि इस्लामी राज्य आमच्या देशाच्या पाठीवरती असू शकत नाही, जमत नाही. ही पोटात असलेला आग समाज उत्पन्न करण्यासाठी आपला जन्म आहे, जयंती करू नका. शिवाजी महाराज संभाजी महाराज आपण जगूया, आणि त्यांच्यासारखं जगून त्यांनी जे स्वातंत्र्य पुकारलं होतं ते स्वातंत्र्य पूर्ण झाल्यानंतरच उपास करणं बंद करू. हा माझा विचार ज्यांना पटतो त्यांनी हातवरती करा, लागूया कामाला. आई तुळजाभवानी आपल्याला 100% यश देणार, 100% यश. फक्त आवश्यकता, अढळ श्रद्धा ठेवू. शिवछत्रपती संभाजी महाराज जिजामाता शहाजीराजे तुळजाभवानी भारतमाता श्रद्धा ठेवू आणि चालतो. सूर्याला अंधार भेटत नाही, आपल्याला अपयश भेटणार नाही, हे पक्क लक्षात ठेवू. त्या पुस्तिका आमचे जडर आपल्या जिल्ह्याचे प्रमुख तो गठ्ठा आणता का त्यांच्याजवळ, जडर जडरांच्याजवळ मला 500 जणांना सांगितली, मी 500 आणि तुम्हाला ते PDF धाडून देतो, तुम्ही छापून घ्या. आता याच्यात कुठल्या कुठल्या तालुक्यातनं लोक आले येतो,
या गावातून आले एक एक तालुका सहा तालुके बोलवले एक एक तालुका मी विचारतो हातवर करतो म्हणजे मावळ तालुका नाही येतो आवाज मावळ तालुका हातवर करा पुढं खेड तालुका आंबेगाव तालुका जुन्नर तालुका शिरूर तालुका हवेली हा भागच हवेली असेल गजानू हवेली तालुक्यातली गावं आली एका गावातून 10, 15, 5, 20, 100 पण एकच जण प्रमुख असेल त्यांनी हात वरती करावं हवेली तालुक्यातल्या आलेल्या लोकांच्यापैकी एका गावचा प्रमुख मग 30 आले असले तरी एकच त्यांनी उभं राहावं पटदिशी पटदिशी तुम्हाला लवकर कळलं की हो 5-6 वेळा म्हणल्यानंतर कळ काय मामूली गोष्ट नाही एक 2, 3, 4 तिकडं जमावत उभं करून असतील तर पुढे या तुम्ही सगळे इकडे यावर तिथे इथं बस आपली ही काही लोकसभा नाही बरं का आपापसात गलगा करायचा तिकडे बेशिस्त चालती बसा की या 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 पुढे लवकर या ए ए जायचं नाही शिवाजी महाराजांना मानवंदना वाहिल्याशिवाय जागचं उठायचं नाही बस खाली ए पट्ट्या पट्ट्याचं कपडे बस खाली पट्ट्या पट्ट्याचा वाघ असतो की चालला वाघ होतो तुम्हाला हे फार लवकर कळलं चहाबरोबर बिस्किट खाल्ली म्हणजे पटदिशी कळत बिस्किट खात भाकरी खाल्ली की पटदिशी कळते तुमच्यापैकी शिवाजी महाराजांचं चरित्र कुणाकुणाजवळ आहे बरं हात वरती करा हात खाली करा हा मला विकत घ्यायची इच्छा आहे त्यांनी हात वरती करा हात ताट करा हे बघा एक गोष्ट सांगतो शि
शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या कल्पनेतला स्वातंत्र्याचा दिवस हा आमचा स्वातंत्र्य दिन. त्याचं नाव आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. गावाबरोबर गाडव खाऊ 15 ऑगस्ट साजरा करू, कधी तिरंगी झेंडा घेऊन साजरा करू, पण भगवा झेंडा आणि डोक्यावरची पांढरी टोपी, कारण फेटा बांधता येत नाही आपल्याला, आपल्याला लंगोट बांधता येत नाही, आपल्याला फेटा बांधता येत नाही, आपल्याला कुस्ती खेळता येत नाही, असे आपण सगळे शिवाजी महाराजांचे पायी. पुरात पोहणं आपल्याला ठाऊक नाही, आपण टँकवरती जातो पोहायला. आपल्याला रक्तगट बदलायचा आहे देशाचा. गेल्यानो रायगडावरती सिंहासन स्थापन केल्यानंतर दर दिवशी किमान 11,000 जणांची 11 वरती 3-0 ज्यांनी डोक्याला भगवा फेटा बांधलाय, कमरेला तांबडा शेला बांधलाय, पायात नाही, अंगात पैरण, कमरेच्या खाली सुरवार, कमरेला तलवार, त्याच्या राजवटीला पटो न पटो कलवार पाहिजे. असे 11,000 जण दर दिवशी. त्या 11,000 जण कोण? ज्यांनी वयाच्या 15 वर्षी हिंदवी स्वराज्याची व्रत घेतलं शिवने आपल्या तुमच्या राजेश्वरावरती, ते व्रत ज्यांनी घेतले असे 11,000 जण, व्रताचा दिवस ज्यांनी आपल्या काळजात लावलाय असे 11,000 जण. तो व्रताचा दिवा जोपर्यंत देहात प्राण आहे, छातीत दम आहे, डोळ्यात नजर आहे, हातापायात बळ आहे, हिंडतोय, चालतोय, फिरतोय, बोलतोय, जिवंत आहे, तोपर्यंत भिजू देणार नाही. मरताना पोटच्या पोराला सांगेन की गड्या शिवछत्रपतींचं आपण हे व्रत घेतलं आहे, आपल्या कुळाचा कुलधर्म आहे, मी जातोय, तू हे चालवायचंयस. इतक्या प्रखरपणे ज्यांचं अंतःकरण आहे हिंदवी स्वराज्याच्या व्रताबद्दल, असे 11,000 जण आपल्या काळजातल्या दिव्याची तेलवात करायला रायगडावरती जाणार. तेलवात होती जगात फक्त सूर्य एक असा आहे, उजळता उजळे दिव्याची वाची स्वयंमत ज्योती सूर्याची, ती तेलवात करावी लागत नाही. हा शिवसूर्य आणि संभाजी सूर्य त्या जगण्याच्या आणि मरण्याच्या मार्गावरचे दोन सूर्य, हे त्यांची व्रताचा दिवा कधी भिजलाच नाही. त्यांचं दर्शन घेतलं की माझ्या व्रताच्या दिव्याची तेलवात होती, अशी विलक्षण श्रद्धा असणारी 11,000 जण वरती जायचे. एक दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा ते 360 दिवस पहाटे 4:45 चढायला लागणार, संध्याकाळी 4:45 नाना तरबाजीने उतरणार. जाताना घरात आई बहीण भाऊजे जे काही बांधून येईल पसाभर मुठभर उंदळभर ते अन्न घेऊन जाणार, वाटेत विकतचं अन्न घेऊन खाणार नाही, व्रत आहे माझे, पायात घालणार नाही, कारण मी वरती चाललोय. मी ज्याच्यामुळं 33 कोटी देव अनंत तीर्थक्षेत्र धर्मक्षेत्र पुण्यक्षेत्र टिकली त्या देवाच्या दर्शनाला चाललोय, मी माझ्या वाहिनीचे पाय रायगडला लावणार नाही. अशी श्रद्धा असलेली 11,000 जण प्रत्येक तालुक्यातून पाहिजे. 360 दिवस आहेत वर्षाचे, 360 तुकड्या पाहिजे. त्याचं नाव हिंदवी स्वराज्य खडा पारा तुकडी. तो उद्योग सुरू होणार आहे. हिंदुस्थानच्या कन्याकुमारी ते काश्मीर ब्रह्मदेश बलुचिस्तान हे 123 कोटी लोकांच्या रक्तात स्त्री पुरुष भेद न करता, लहान मोठा भेद न करता, रक्तात चित्तात बुद्धीत मनात अंतकरणात एक गलिच्छ नको ते सगळं
मिसळलेलं आहे. रक्तात लघवी मिसळली की रक्ताभिसरण बाद होतो. मग डॉक्टर सांगतात डायलिसिस करा 7 दिवसांनी एकदा, 4 दिवसांनी एकदा, 1 महिन्यानी एकदा. या देशाचं डायलिसिस शिवाजी महाराज, संभाजी महाराज या रक्तगटाचा समाज बनण्यासाठी या उद्योगातून आपण तयार करणार आहोत. तर तालुक्यातल्या प्रत्येक गावातून 1050 उजव्या हाताच्या अंगठ्याच्या रक्ताचा ठसा द्यायला तयार आहे. हो, आणि जिवंत आहे तोपर्यंत माझ्या व्रताचा दिवा मी विजू देणार नाही, तेलवातीला रायगडावर जाणार. अशी मंडळी पाहिजेत आपल्याला. डालबी लावून नाचत शिवाजी महाराजांची जयंती करणारी आम्हाला माणसं नको आहेत, अजिबात नको. तर तेवढ्या उद्योगाला लागा आपापल्या गावात. ते काम करण्यासाठी मी माझा वेळ, माझा पैसा, माझी प्रतिष्ठा, माझं सुख खर्च करायला तयार आहे. त्यांनी हात वरती करावं, लागूया कामाला. पुण्याखालची 12 आणि जुन्नरखालची 12, हो, पुणे जिल्ह्यातून किमान 24 तुकड्या पाहिजेत. एक मावळ म्हणजे एक तालुका. काय असेल ते तुमचा तुम्ही अर्थ बघा. गोवा ते गोंदिया कोल्हापूर ते डांग 360 तालुके आहेत, 61 तालुके आहेत. तुकड्या आपल्याला पाहिजे, त्या उद्योगाला आपण लागूया. 15 ऑगस्ट शिवाजी महाराजांसमोर ठेवून, संभाजी महाराजांसमोरून आपल्याला साजरा करायचा आहे. 26 जानेवारी तसंच. कुणाला काही सांगायचं आहे, सुचवायचं आहे, बोलायचं आहे, त्यांनी पुढे यायचं आणि ह्याच्यावरनं बोलायचं खुलं खुलं अगदी. संजय बापू आपण ज्या कार्यालयात बसलो आत्ता, ते कार्यालयाचे मालक हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासनासाठी एक धनादेश गुरुजींकडे आपल्या सगळ्यांच्या समोर देणार आहेत. त्यांचं पाहून आणखी कोणाला जर तशी इच्छा जरी झाली देण्याची, हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुनर्संस्थापना न्यास या नावाने धनादेश आपण देऊ शकतो. तर आपल्या सगळ्यांच्या समोर मी त्यांना सांगतो गायकवाड साहेबांना की त्यांनी तो गुरुजींकडे द्यावा. पुणे जिल्ह्याच्या संसदाचे अध्यक्ष हे आहेत, मी नम्र विनंती करतो त्यांच्या हातात द्या, मी हात लावतो. संकल्प करा की नजीकच्या काळात आपण समाजातून धन जमवायला बाहेर पडणार आहोत, पण या तुकड्या तयार झाल्याशिवाय बाहेर पडणार नाही. या तुकड्या जगातलं धन गोळा करून आणतील. बळ असल्याशिवाय लढाई होत नाही. तर आत्तापासूनच जास्तीत जास्त आपल्या कुटुंबातून कसं अर्पण करता येईल ते आपण बघूया.
ए पोरा बस खाली एक बोलतो मला पुरते तू काळजी करू बस रक्कम सांगतो रक्कम सांगतो सांगा की आत्ता गायकवाडांनी आपल्याला 61,000 धनादेश दिला आहे आणि दुसरे एक जण आत्ता उपस्थित नाहीत त्यांनी चेतन गोवर्धन घुले यांनी 5,000 दिला आहे अजून एक संजय भाऊ गायकवाड यांनी 1,00,000 धनादेश देत आहेत आता आपण वरती बसणार आहोत वरती जाऊन बसा जड साहेब तुम्ही जाऊन बसून घ्या हा त्या बाकीच्या तालुक्यांचा प्रमुख आला असेल तर तोही इकडे येऊ दे केवळ हवेली तालुका नाही या लवकर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो कायमस्वरूपाची वरती वा हे बघा मला कधीही नमस्कार करायचा नाही शिवछत्रपती संभाजी महाराज त्यांच्या पायाखाली मी आहे शिवछत्रपती फार पूर्वीपासून ओळखले की हे बेणं कुठं पलटा कामा नाही पायाखाली दाबून धरले त्याला नमस्कार केला की मला खालती मिळतोच मला नमस्कार नाही करायचं आपण उभं राहून म्हणूया का बसू